जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। लॉकडाऊनच्या 5व्या टप्प्यात अखेर नवापूर तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे। 48 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष हा माचा होंडा गडदानी विसरवाडी 3 गावाच्या संपर्कात आल्याने प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे। सदर रुग्णाचा विसरवाडी गावाचा अधिक संपर्क असल्याची माहिती उघड झाल्याने विसरवाडी परिसर पुढील 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून 14 दिवस अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे। संपूर्ण विसरवाडी गावात बॅरिकेटिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। आजूबाजूच्या पाड्यातील लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच शासनाचे नियमांचे पालन करत मास्क लावत सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। कॅमेरामन प्रेमेंद्र पाटीलसह शब्बीर कुरेशी, नवापूर लाईव्ह न्यूज। काल विसरवाडी परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे। सदर रुग्ण हा हाळदालेच्या गडदाणे या ठिकाणी राहणारा असून तो विसरवाडी परिसरामध्ये म्हणजे विसरवाडी गावामध्ये तसेच माचाहोंडा परिसरात तो संपर्कात आल्याकारणानं विसरवाडी परिसर हा कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेला आहे। या कंटेनमेंट झोनमध्ये पुढील 14 दिवस सर्व व्यवहारावरती येण्या जाण्यावरती प्रतिबंध असतील। तसेच हा भाग पूर्णपणे सील केलेला आहे। आसपासच्या गावातील नागरिकांनी विसरवाडीमध्ये अजिबात येऊ नये। या ठिकाणी आठवडी बाजार किंवा व्यापाराच्या कोणत्याही हालचाली सुरू ठेवल्या जाणार नाहीत आणि नागरिकांना एक विनंती आहे की विसरवाडी आणि विसरवाडी परिसरातली विशेष करून नागरिकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापर केला पाहिजे आणि विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये। धन्यवाद। 4 किलोमीटरवर त्याचे शेत आहे आणि तिथे एक त्याचं झोपडी राहण्यासारखी आहे, त्यांनी तिथे मुक्काम टाकला। हा विषयावरून त्यांनी असं म्हणजे झालं की बुवा हा सदर पेशंट हा गडदाणीचा आहे किंवा हळदाणी ग्रामपंचायतचा आहे, बरोबर। पण आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गडदाणी किंवा डोरपाडा बर्डीपाडा जे लोक आले असतील, आम्ही रात्री 4 वाजेला गेलो तिथे विचारपूस केली तर त्या लोकांनी सांगितलं का सदर पेशंटचे आमचे काही संबंध आलेला नाही आहे। तरी आता आम्ही सकाळपासून गुप्त बुवा माहिती घेत आहे, कोणी कॉन्टॅक्टमध्ये आला असेल आपल्या ग्रामपंचायतचा माणूस किंवा डोरपाड्याचं किंवा गडदाणी किंवा बर्डीपाड्याचं, हां जर आलाच असेल तर आम्ही त्याला लगेच होम क्वारंटाईन करायला लावू। हां आणि जर कोणी तसा आढळला तर आमचं ग्रामपंचायतमध्ये पूर्ण सील करू, म्हणजे बाहेरचा माणूस एकही येऊ देणार नाही। आणि आम्ही याच्यापुढे लॉकडाऊनमध्ये जेवढेही लोक आले आमचे बाहेरचे मुंबई पुणे साताराकडचे त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष त्यांची नोंद घेऊन होम क्वारंटाईन करायला लावला आम्ही। हां पण हा पेशंट जो आहे हा पेशंट आमचा ग्रामपंचायतचा नसल्यामुळे आम्हाला त्याची काहीच माहिती कळाली नाही, त्यामुळे ही सर्व म्हणजे गडबड झालेली आहे म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये। असं त्यांनी चुकीची माहिती दिली होती का तो हळदाचा आहे? हां चुकीची माहिती दिलेली आहे, एकदम चुकीची। आमची तर अशी मागणी आहे का या माणसावर प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे, कारण याने कोणाला सांगितलं नाही मी मुंबईहून आलो किंवा मी इथलं आहे। त्याने काय म्हटलं आहे मी शेतकरी आहे, हां हा इथे विसरवाडी दवाखान्यात गेला तिथे गडदाणीचा पत्ता दिला, दुसऱ्या डॉक्टराकडे गेला तिथे बर्डीपाड्याचा पत्ता दिला आहे असं मी रात्री ऐकलो प्रशासनाकडून। हां हे पंचायत समितीचे BDO साहेब वगैरे आले, मी रात्री 11 मला फोन आला, मी गेलो, मी लगेच गडदाणी जिथे त्यांचं मुका होतं ते स्थळ आम्ही गाठलं पायी 4-5 किलोमीटर। रात्री आम्ही करेक्ट 3 वाजेला तिथून निघालो आणि विसरवाडीला पोचलो। तिथे जेवढं लोक त्यांचं सासू सासरा त्याची मिसेस मुलं आणि त्याचा साला होता त्याला आम्ही रात्री कसं करून ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरमध्ये इथे दवाखान्यापर्यंत सोडलं, त्याच्यात आमच्या गडदाणीचं किंवा ढोरपाड्याचा माणूस तिथे काही आढळला नाही किंवा त्याचा संबंध आला असं काही आम्हाला माहिती मिळाली नाही। आता जर माहिती मिळाली तर आम्ही पुढच्या याच्यासाठी प्रत्येक गावात आम्ही दवंडी देऊन प्रत्येक गाववाल्यांना विसरवाडीत जायचं किंवा बाहेरचा माणूस आला त्याला आम्ही येऊ देणार नाही असं आमचं ग्रामसेवकाशी बोलणं झालं, गावकऱ्याशी बोलणं चालू आहे। आमचं गडदाणीचे ग्रामपंचायत सदस्य त्याला मी आता फोन केला, म्हटलं कोणी जर त्या लोकांशी त्या पेशंटशी जर संबंध आला असेल तर प्रेमाने विचार
आणि लगेच माहिती काढ बर्डीपाड्याला बी तीन माहिती दिली. जर माहिती भेटली गुप्त आम्हाला का या लोकांशी संबंध आलेला आहे तर आम्ही त्यांना लगेच होम क्वारंटाईन करणार आहे.